पल्लू. हाय. काय ग, हे सगळं पॅक करून कुठे निघालीस? ताईकडे. काही दिवस ताईकडे राहायला जाते मी. का? अरे हो, तुला सांगितलंच नाही ना मी, वैदेही माझी ताई प्रेग्नेंट आहे. ओ हो का? वाव, तू मावशी होणार पल्लू. कॉंग्रॅट. हो, पण ताईची तब्येत जरा नाजूक आहे म्हणून मी जाते. नेमकं आजूबाजूला कोणीतरी असताना यांचा फोन येतो. काय करू? घे ना फोन. हो. हॅलो, मी मी 10 मिनिटात आलेस. खाली आलेस. कोणाचा कॉल होता? नाही, कोणाचा नाही. मग 10 मिनिटात येते कोणाला सांगितलंस? वैदेही, मला ती पुस्तक आणून देतेस प्लीज. हो. यांचा नंबर वेगळ्या नावाने सेव्ह करू का? काय नावाने सेव्ह करू? वैदेही, ही टेबलवरची पण पुस्तकं हवी आहेत. हो, थांब. हा, वॉचमन काका. वॉचमन काका. काय ग, एकटीच काय असतेस? बरी आहेस ना? कुठे काय. काय नाही. तू मला गंडवतेस. खरं सांग, कोणाचा कॉल होता? नाही, असं काही नाहीये. ते हॉस्टेलचे वॉचमन काका आहेत ना, त्यांचा फोन आला होता. वॉचमन काका तुला का कॉल करतात? मलाही माहित नाही अगं, कदाचित कॉलेजचंच काहीतरी काम असेल. ओके. एनिवे, तुला हे सगळं पॅक करायचं आहे, ताईकडे न्यायचं आहे, मी काही हेल्प करू का? हो, खरं तर म्हणजे हे सगळं ओझच होईल मला. तू संध्याकाळी फ्री आहेस का? मला मदत करशील हे सगळं ताईकडे घेऊन जायला? आज संध्याकाळी ना? हो, जमेल. ग्रेट, ठीक आहे, मग आपण भेटूया संध्याकाळी. हा, चल आता निघूया. ओय, निघूया काय, हे सगळं उरलेलं कोण आवरणार? अगं, आवरेन ना मी नंतर. आणि तुलाही लेक्चर्स असतील ना? हो, खरंच लेक्चर आहे ग. हा, मग तू कॉलेजला जा, माझंही एक महत्वाचं काम आहे, मी ते करून घेते. ठीक आहे. पल्लवी. गुड आफ्टरनून. शिरसेकर, एका कामाबद्दल बोलायचं होतं. सर, तुम्ही इथे हॉस्टेलच्या आवारात का आलात? मला सांगितलं असतं मी आले असते ना बाहेर. एकतर एवढा घाई गडबडीने बोलवून घेतलात, एवढं काय महत्वाचं काम होतं? मी काय म्हणतो, तू आणि नंदिता तुम्ही दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होऊ शकता का? मी तशी अरेंजमेंट करतो सगळी. तो विषय अजूनही डोक्यातून गेला नाही तुमच्या? आणि जाणारही नाही. तुम्हाला सांग, तुम्ही प्रोफेसर आहात, मी स्टुडंट आहे. हो, कळलं मला. शिरसेकर, आपण ज्या प्रोजेक्ट बद्दल चर्चा केली होती, ते प्रोजेक्ट आपण दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट करूयात का? म्हणजे ऍक्च्युली दोन्ही मेंबर साठी ते चांगलं राहील. पण सर, प्रोजेक्ट असा दुसरीकडे शिफ्ट करणं ते सोयीचं नाहीये. का सोयीचं नाहीये? आणि मेंबर्स असा हट्ट काय? हट्ट कुठे, हट्ट नाहीये, काळजी आहे सर. आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच निर्णय घेतला गेला ना. खरंच दुसरा काही ऑप्शन नाहीये. ठीक आहे, काय बोलणार आता, फक्त एकच कन्सर्न आहे, मेंबर्सनी स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःकडे नीट लक्ष द्यावं, आणि असं मेंबर्सनी प्रॉमिस करावं. मेंबर्स तर नक्कीच प्रॉमिस करू शकतात. पल्लवी, सिरियसली, कधीही कुठल्याही क्षणी काही अडचण आली, काहीही वाटलं, मला लगेच कॉल कर, मी जिथे असेन तिथून हजर राहील. याची खात्री आहे मला. Thank you.
सर काय करतात? कोणी बघितलं ना? तर कोणी बघत नाही. मला पोत आहे का? तू मला प्रत्येक वेळी टोकत जाऊ नको सर, नाहीतर ओरडून सांगून टाकेन मी सगळ्यांना. काय सांगणार आहात? नाही सांगा तुम्ही, मलाही ऐकायचं. सांगताय ना? नाही काही नाही. डोंट वरी, मी घेईन स्वतःची काळजी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. येडू काय काय म्हणालीस? नाही नाही, तू काहीतरी म्हणालीस, मी ऐकलं. काय नाही. घरी सगळं ठीक आहे ना? त्यानंतर काही विषय नाही ना निघाला? काही प्रॉब्लेम आहे का? सॉरी, मी नको होता तुम्हाला असं. पल्लवी, या सगळ्या गोष्टींवर एकमेव रामबाण औषध म्हणजे योग्य वेळ. त्यासाठी थोडं थांबावं लागेल तुला. काही नाही, टाइम इज द बेस्ट सोल्युशन. योग्य वेळ हेच यावरच उत्तर आहे. आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. हा पल्लू बोल. हा ताई, मी आजपासून तुझ्याकडे राहायला येते. अगं पण असं अचानक? आणि तुझं हॉस्टेल? अगं नाही, मी तसा इथे अर्ज दिलाय आणि शांतनूंना पण तसं कळवलंय. आता मी तुझ्याजवळ असणं जास्त गरजेचं आहे ताई. अगं पण पल्लू, तुला इथून कॉलेज लांब पडेल, कसं जमणार आहे तुला? ताई मी जमवेन सगळं, तू नको काळजी करूस. मी संध्याकाळी येते तुझ्याकडे, कळवायला फक्त कॉल केला होता. ओके पल्लू, यांनी तुला इथे येण्यासाठी जबरदस्ती नाही ना केली? अगं नाही, मीच ठरवलंय. बरं झालं, आपण बोलू नंतर, संध्याकाळी भेटूच. आत्ता ठेवते. ओके बाय. अहो, कशाला तुम्ही एवढा त्रास करून घेता? तब्येतीची काळजी घ्यायला हवी. भाऊजी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, मी तिकडेच येते. अगं नको, काही गरज नाही त्याची. मी आता ठीक आहे. कशाला एवढ्यासाठी तू घरातून धावत आलीस? काही गरज नव्हती. अहो असं कसं म्हणता? मला एवढी काळजी वाटली ना तुमची. आणि मला सांगा की तुम्ही सकाळच्या गोळ्या घेतल्या होत्या ना? घेतल्या. दादा तुम्ही आता आराम करा, काहीही बोलू नका. मी डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यांनी एक गोळी वाढवून दिली आणि मुख्य म्हणजे त्यांनी सल्ला दिलाय की कुठलंही दगदगीचं बडबडीचं काम करायचं नाहीये, आराम करायचं. मी तर कधीपासून सांगत होतो मोठे काकांना, मोठे काका आता प्लीज तुम्ही विश्रांती घ्या. हा, कॉलेजमध्ये सुद्धा काही दिवस येऊ नका तुम्ही. मी आहे, प्रदीप काका आहे, बाबा आहेत, आम्ही आहोत ना, आम्ही बघतो सगळं. बघशील तू सगळं, घेशील योग्य ते निर्णय. संस्थेचा, आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेचा विचार करून तू करशील निहारिकाशी लग्न.
शांतनू, अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही, महाजन याच्यामुळेच तर चिडलेत ना. निहारिकाचा साखरपुडा मोडला आणि तू तिच्या समोरच पल्लवीशी लग्न करायला तयार झालास, ते चिडणारच ना. पण मोठी आई, प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या ठेवायला हव्यात ना. अरे मोठ्या लेवलवरती जेव्हा काम करत असतात ना तेव्हा असं होत नसतं शांतर. आधी नुसत्या नोटिसा येत होत्या, आता अधिकारी आलेत कारवाईसाठी. आपल्या सगळ्या व्यवहारांची चौकशी होणार आहे शांतनू. मोठे काका, जी काही चौकशी व्हायची ती होऊ द्या. आपले सगळे व्यवहार क्लिअर आहेत, आपण काही चुकीचं केलेलंच नाही आहे, मग आपण घाबरायचं कशाला? असं नाही होत शांतनू. मोठी संस्था चालवताना काही गोष्टींची तडजोड करावी लागते. महाजनांनी तर सरळ सांगितलंय, आणखी सरप्राईज साठी तयार राहा म्हणून. शांतनू, सगळे अकाउंट सील केले आहेत, सगळ्या स्टाफचा पगार द्यायचा आहे, तर कसा द्यायचा हा मोठा प्रश्नच आहे आपल्या सगळ्यांसमोर. येत्या 2 दिवसात पगार नाही झाला तर? प्रभू दादा, हे बघ, सगळ्या स्टाफला आपण सांगून टाकू की ह्या महिन्यात पगार मिळणार नाही, बस क्लिअर. अरे असं कसं बोलतोय तू प्रदीप? प्रत्येकाला आपलं घर महत्वाचं असतं ना, आपण आपल्या स्टाफला सांभाळायला नको का? काही काय बोलतोस? सांभाळून घेऊ हे ठीक आहे रे, आता तरी त्यांनीच आपल्याला सांभाळून घ्यायची वेळ आली. आपण सरळ एक पत्रक काढू बघ, त्या कर्मचाऱ्यांना आवाहन करू. सध्या तरी आम्ही पगार द्यायच्या परिस्थितीत नाही. अरे सध्याच्या परिस्थितीतून काहीतरी मार्ग निघेल असं समजावून सांगू त्यांना आपण. बरोबर ना शांतनू? काहीतरी मार्ग निघेल ना रे. काहीतरी करशील ना सगळ्यांसाठी? शांतनू, माझं झालंय आता आवरून, मी थोड्या वेळात निघेन असता इकडे जायला. ठीक आहे, जा तू, पण मी सांगितलेलं नीट लक्षात ठेव. शांतनू काय झालंय, तुमचा आवाज असा का येतोय? काय नाही, काय झालंय प्लीज सांगा ना. एक प्रॉब्लेम झालाय, त्याचंच टेन्शन आहे. आपल्यामुळे काही झालंय का? पल्लवी, आपण नंतर बोलूया का प्लीज? ठीक आहे, बोलू आपण. तुम्ही प्लीज काळजी घ्या, ठेवते, बाय. नेमकं काय झालं असेल? सरांनी तर काहीच सांगितलं नाही, काही मोठा प्रॉब्लेम नसेल ना? अहो, ही गोळी घ्या, जरा बरं वाटेल. हे घे पाणी. मी बघते कोण आहे. तू तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? तुम्ही मला इथे यायला भाग पाडलेत मिस्टर महाजन. मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही, चालायला लाग इथून. अहो तुम्ही जरा, तुम्हाला काही सांगू नकोस. जावई बापू शांतनुराव म्हणून मान दिला याला, आणि यांनी काय केलं माहित आहे ना तुला?
याला आदर दाखवायची अजिबात गरज नाही. आदराची अपेक्षाही नाही आहे मला तुमच्याकडून. तुम्ही माझ्यावरचा राग माझ्या घरच्यांवर काढताय ते थांबा एवढंच सांगायला आलोय मी. तुझ्या घरच्यांचाही पुढाकार होताच ना तुझं लग्न ठरवण्यात. तुझ्या काका काकूनी तर हात जोडून विनंती केली होती आम्हाला. झालं गेलं विसरून जा, तुमच्या मुलीला आमच्या घरची सून करून घेतो असं म्हणाले होते. हा त्यांचा मोठेपणा आहे. मोठेपणा नाही, गरज होती त्यांची. त्यांना का गरज असेल? तुम्ही जे वागताय त्याचा माझ्या मोठ्या काकांना खूप त्रास होतोय. माझ्या आजी आजोबाने खूप खूप चांगल्या हेतूने आमची संस्था उभी केली. मोठ्या काकांनी मोठ्या आईने ती संस्था मोठी केली, वाढवली. आता तुमच्यामुळे आमच्या संस्थेची आमच्या घराण्याची बदनामी होते ती थांबा. तुम्ही जे वागताय त्याच्यामुळे मोठ्या काकांना खूप त्रास होतोय. खूप अस्वस्थ झालेत, आजारी पडलेत ते, कळतंय का तुम्हाला? तुझे काका त्यांच्या कर्माची फळं भोगतायत. आणि एवढाच जर उत्तम वारसा असेल ना तर कारवाईला घाबरताय कशाला म्हणावं? आम्ही कारवाईला घाबरत नाही आहोत. तुम्ही आमच्यावर सूड घेण्यासाठी जे काही करताय ते बंद करा. कारण आमच्या संस्थेची इमेज स्वच्छ आहे. सगळे व्यवहार ट्रान्सपरंट आहेत आमचे. ट्रान्सपरंट व्यवहार, स्वच्छ इमेज हे सगळं सांगायला ठीक आहे. पण एकदा जाऊन तुझ्या मोठ्या काकांना विचार. म्हणावं आपण एवढ्या अडचणीत का सापडलो आहोत आणि तुम्ही एवढे का घाबरलात? सगळ्या ठिकाणी सहजपणे मोक्याच्या जमिनी तुम्हाला कशा काय मिळतात? आणि कुठल्याही व्यवहारात अडचणी न येता संस्थेचे कारभार कसे काय चालवता तुम्ही? जा जाऊन विचार त्यांना, म्हणजे तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे बघा, माझा माझ्या काकांवर पूर्ण विश्वास आहे. मी आत्ता जे तुला प्रश्न विचारले ना ते सगळे जाऊन तुझ्या मोठ्या काकांना विचार. मग बघ तुझ्या विश्वासाचं काय होत आहे. चल जा आता. आणि हो, पुन्हा इथे यायची गरज नाही. हो हो ठेवते ताई. ताई लू पल्लवी, तू एकटीच आलीस? शांतनु सर कुठे? शांतनु सर कशाला येतील? हो बरोबर आहे, शांतनु सर कशाला येतील ना. पण वैद्यही बरं झालं तू आलीस. देते सामान. ताई तू राहू दे, आम्ही ठेवतो ना. इथेच ठेव का? हो. वैद्यही पल्लू तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. ताई अगं एकटे कुठे जातेस? मी पण येते तुला मदतीला. वैद्यही तू बस ना इथे, मी आलेच. बस तुम्ही? मी गौरव, हे घर माझच आहे. सॉरी. हाय. हाय, मी वैदेही. वा छान. हां, नाव म्हटलं वैदेही. थँक्यू. मी पल्लवीची वैदेही. मी अरे वा, तू केव्हा आलीस पल्लवी? आत्ताच आलो आम्ही. नाईस. वा वा वा, आई चांगली बायको आहे. अहो तुम्ही तुम्ही आवरून घ्या, मी चहा आणते. अग चहाचं नंतर बघू. आपल्याकडे हे आलेत त्यांच्याशी जरा गप्पा मारू ना आपण. अहो पल्लवी आता इथेच राहणार आहे. हो का? ही पण नाही. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.